नमस्कार, आपण पाहताय लोकसंदेश न्यूज आणि मी स्मिता यादव। पाहूयात काही विशेष घडामोडी। सांगली जिल्ह्यातील मिरज येथील प्रांताधिकारी व सांगलीचे मंडळाधिकारी यांच्यासह विविध विभागातील अधिकाऱ्यांच्या कारभाराची शासन स्तरावर चौकशी व्हावी या मागणीसाठी शिवसेना गुंठेवारी विकास समिती प्रदेशाध्यक्ष चंदनदादा चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सांगलीत 15 जूनला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सकाळी 11:30 विराट मोर्चा काढण्यात येणार आहे अशी माहिती चंदन चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत दिली। यावेळी चव्हाण म्हणाले, मिरजेचे प्रांताधिकारी सांगलीचे मंडळ अधिकारी यांच्या गलथान कारभाराविरोधात शासन स्तरावर चौकशी व्हावी आणि गोरगरिबांना न्याय मिळावा या मागणीसाठी जिल्ह्यातील सर्व जनता 15 जूनला सांगलीत होणाऱ्या विराट मोर्चात सहभागी होणार आहे। त्यापुढे कुठल्याही प्रशासकीय अधिकाऱ्यांचे धाडस झालं नाही पाहिजे आणि आपला मनमानी कायदा त्या ठिकाणी वापरावा हे कुठेतरी थांबलं पाहिजे। सर्वसामान्य जनतेच्या कार्यालयामध्ये दखल घेतली गेली पाहिजे। मनमानी कारभार कुठेतरी थांबला गेला पाहिजे। गौण खनिजाचा मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार चालू आहे, तो देखील थांबवण्यासाठी भविष्यामध्ये आम्ही प्रयत्न करणार आहे अशा विविध मागण्यांसाठी विराट मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे। या आंदोलनाची दखल न घेतल्यास न्यायालयाची पायरी चढू असा इशाराही यावेळी चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत दिला। यावेळी युवराज माने, प्रदेश सदस्य मारुती देवकर, जिल्हाध्यक्ष विजय बल्लारी, जिल्हा उपाध्यक्ष गजानन हंकारे, शहर जिल्हाध्यक्ष दादा सावंत, कवठे महाकाळ तालुकाध्यक्ष अमित पवार, कार्याध्यक्ष महापालिका क्षेत्र अमित पाटील, जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब वाघमोडे, मिरज तालुका उपाध्यक्ष व अन्य पदाधिकारी उपस्थित होते। नमस्कार, मी चंदनदादा चव्हाण, प्रदेशाध्यक्ष शिवसेना गुंठेवारी विकास समिती महाराष्ट्र राज्य। या सांगली जिल्ह्यामध्ये मिरज गावी असणाऱ्या मिरज तालुक्यामध्ये असणाऱ्या प्रांत कार्यालयाचे व सांगली मंडल अधिकारी आणि विविध विभागातील अधिकाऱ्यांच्या गलथान कारभाराच्या विरोधात खूप मोठा मोर्चा 15 जून 2022 रोजी बुधवार आहे, त्या दिवशी 11:30 या जिल्ह्यातून आणि प्रांत यांच्याकडे यांनी जे काय गोंधळ घातलेला आहे त्यांच्या कालावधीमध्ये त्याचा सगळा हिशोब आणि जाब विचारण्यासाठी आमची जनता जवळजवळ सांगोल्यापासून सगळे येणार आहेत आणि हा विराट मोर्चा होणार आहे। यापुढं कुठल्याही प्रशासकीय अधिकाऱ्यांचं धाडस झालं नाही पाहिजे की एक आपण आपल्या मनाचा कायदा त्या ठिकाणी वापरावा हे कुठेतरी थांबलं गेलं पाहिजे। सर्वसामान्य जनतेची प्रशासकीय कार्यालयामध्ये दखल घेतली गेली पाहिजे आणि यांच्या जो मनाचा कारभार चाललेला आहे तो कुठेतरी थांबला पाहिजे। गौण खनिजचा विषय असेल, खूप मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार या ठिकाणी चाललेला आहे, तो थांबवण्यासाठी आम्ही भविष्यामध्ये प्रयत्न करणार आहे आणि या प्रांतांच्या कारभाराची शासन स्तरावर चौकशी व्हावी ह्याच्यासाठी हा विराट मोर्चा आहे। आणि हा मोर्चा काढत असताना ह्याच्यावरती प्रांत यांनी केलेल्या सर्व कारभाराची चौकशी ही झाली पाहिजे, अन्यथा आम्हाला न्यायालयाचा दरवाजासुद्धा आम्हाला मोकळा आहे। धन्यवाद।